इतिहास घडला. तनिष्कांच्या प्रयत्नातनं गटतट मतमतांतरं बाजूला ठेवत सारा गाव एकवटला. पाणी टंचाई दूर करण्याचा विडा गावानं उचलला आणि गावाची तहान भागवण्यासाठी एक बळीराजा पुढे आला. स्वतःच्या शेततळ्यातनं त्यानं सार्वजनिक विहिरीत पाणी सोडलं आणि जलवाहिनीतनं पाणी आलं. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. व्याहाळी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातलं कोरडभाऊ गाव. या गावात पाणी टंचाईनं ग्रामस्थ हतबल झाले होते. गावातील तनिष्का गटानं पाडव्याच्या आधी सर्वांना एकत्र आणलं. घरातल्या नळाला पाणी यावं आणि शिवारातही ते खेळावं यासाठी बळीराजा सरसावला. एक एक शेतकरी पुढं येऊन मदत जाहीर करू लागला. कुणी 1,000 तर कुणी 2.5 लाख. 15 मिनिटात 8 लाखांचे देकार आले. दीर्घकालीन उपाययोजनेच्या दिशेनं व्याहाळीचा प्रवास सुरू झाला. तात्पुरत्या पाणी पुरवठ्यासाठीही बाबूराव पवार या शेतकऱ्यानं हात पुढे केला. स्वतःच्या शेततळ्यातून गावाच्या विहिरीत पाणी सोडलं. रोकडोबाच्या साक्षीनं पाईप खरेदीसाठी बघता बघता रोख 60,000 रुपये जमा झाले. ज्यांनी पाणी दिलं त्या बाबूराव पवार यांच्या शेतातील मोटारीचं बटण एकानं दाबलं आणि क्षणार्धात सार्वजनिक विहिरीत पाण्याचा लोट कोसळू लागला. त्याच्या तुषारात आणि ऐन उन्हाळ्यात पाणी आल्याच्या आनंदात साऱ्यांचं मन भिजून चिंब झालं. पाणी टंचाई सोडवण्याकामी तनिष्का व्यासपीठ ह्या महिलांच्या गटाने या ठिकाणी पुढाकार घेतला. सकाळ माध्यमाच्या नेतृत्वाखाली इथं बैठक आयोजित करून सातत्यानं ह्या महिलांना सगळ्यांना प्रोत्साहन दिलं आणि शासनाचा देखील त्याला सहकार्य निश्चितपणाने असल्याने या ठिकाणी पाणी टंचाईची तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी आपण एक बाबूराव पवार या शेतकऱ्यांची वीर या ठिकाणी आपल्याला पाणी पुरवठ्यासाठी स्वयंस्फूर्तीने मिळाल्यानं एक तात्पुरता एक पुढच्या 5 ते 6 महिन्याचा पाणी प्रश्न तातडीनं या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे. महिला एकत्र आल्या तर कितीही मोठे प्रश्न सहज सुटू शकतात हे या तनिष्कांनी दाखवून दिलंय. इंदापूरचे तहसीलदार संजय पवार यांनी तनिष्कांचा गौरव केला. सकाळच्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संचालक ऋषिराज नाईक, तनिष्काचे मुख्य व्यवस्थापक प्रसाद ठिपसे, सहयोगी संपादक वर्षा कुलकर्णी, मेक्सिकोच्या पत्रकार ॲना मारिया लिमोली यावेळी उपस्थित होते. गावासाठी स्वतःच्या शेततळ्यातून पाणी देणारे बाबूराव पवार आणि त्यांची पत्नी अलका पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पण तात्पुरता आता सगळ्यांच्या जीवनातला हा घटक असल्यामुळं थोडंफार मदत करून आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. तरी ह्याची दखल घेऊन शासनाने ताबडतोब त्याला प्रोत्साहन द्यावं हीच आमची विनंती. आमच्या इथे मेक्सिकोच्या आणि सौ अनिता गुरव आमच्या इथे मेक्सिकोच्या मॅडम आल्या आणि त्यांच्या पायगुणांनी आणि पवार तात्या यांच्या मदतीने आमच्या गावात पाण्याचा प्रश्न तात्पुरता तरी सुटलेला आहे. आज व्याहाळी गावात मीटिंग घेतली व बाबूराव पवार तात्या यांनी शेततळ्याचे पाणी वॉटर सप्लायच्या विहिरीत द्यायचे व गावाला द्यायचे असे तनिष्कामार्फत आम्ही नियोजन केले आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर आहेच आमचा, पण तात्पुरता प्रश्न आता मिटलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, अजून आम्हाला मदतीची गरज आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज बाबूराव पवार यांच्या मार्फत गावाचा सोडवण्यात आला व त्यांनी वॉटर सप्लायच्या विहिरीमध्ये पाणी सोडून गावाचा दुष्काळ असताना त्यांनी प्रश्न मिटवला. पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न आता मिटलेलाच आहे, पण आमच्या शेतीसाठी पण प्रश्न मिटावा. म्हणजे कसं आमच्या रोजगाराला किंवा आमच्या जरा खर्चाच्या ह्याला आधार यावा. मेक्सिकोच्या पत्रकार ॲना मारिया लिमोली यांनीही तनिष्का आणि सकाळच्या उपक्रमाचं कौतुक केलं. I came because we heard about the great job Tanishka is doing in Maharashtra, so we want to know how women are working and how they are getting organized to do such a great things all over this state. So I am very pleased, I am very surprised about all the work, and I am going to share it with all our audience and friends in Mexico. Namaste. एकूणच सकाळच्या मदतीनं आणि तनिष्कांच्या पुढाकारानं गावागावातील अनेक प्रश्न सुटत आहेत. तनिष्कांमुळे व्याहाळीतील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्यानं हा सर्वांसमोर एकजूट
आणि सामाजिक कार्याचा आदर्शच म्हणावा लागेल. विजय मोरे, साम टीव्ही, इंदापूर.